आपण दोघेही बाहेर जाऊया आणि तुला दाखवतो वाईल्ड कार्ड सदस्य काय असतो ते, असे उद्गार कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम दादाने अरबाजसाठी काढलेले आहेत. मित्रांनो, सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क सुरू आहे आणि या टास्क अंतर्गत काल सुद्धा ज्या काही दोन फेऱ्या झाल्या त्यामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळाला. त्याच्यापेक्षा आज आहे ना तिसऱ्या फेरीमध्ये जबरदस्त राडा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तो पुन्हा एकदा करताना दिसणार आहे, तो म्हणजे अरबाज पटेल. मित्रांनो, ज्या काही काल दोन फेऱ्या पार पडल्या याच्यामध्ये पूर्णपणे टीम ए म्हणजे अरबाजची टीम आहे ना ही टीम बी वरती हावी झालेली पाहायला मिळाली. एक दोन नव्हे तर चार सदस्य त्यांनी कॅप्टन पदाच्या रेसमधनं टीम बीचे बाहेर काढले, तरीही अरबाज पटेलचं समाधान होताना दिसत नाही आणि पूर्ण फ्रस्ट्रेशन तो आपलं आजच्या तिसऱ्या फेरीमध्ये काढताना दिसणार आहे. आपल्याच सदस्यांना तो टार्गेट करणारच आहे, कारण ज्या पद्धतीने वैभववरती तो ओरडलेला आहे की वैभव काय चाललं आहे तुझं, यानंतर काल जो काही हिरो होता त्या टास्कमधला तो म्हणजे पॅडीदादा पुन्हा एकदा वर्षाताईंच्या हातातनं त्या पिशव्या घेऊन पळणार आहे आणि त्याच्यावरती म्हणजे पॅडीदादावरती राग रुसवे करताना अरबाज पटेल दिसणार आहे आणि मला सोडा माझा मला गेम खेळू द्या असं म्हणून तो बोलताना दिसतोय आणि कुठेतरी निकी तांबोळी ही त्याला थांबवताना दिसते. म्हणजे अरबाज पटेल हा खूपच गरम झालेला आहे, निकी गेली म्हणजे अरबाज खूप गरम झालेला आहे. तर याला आता थोपवण्यासाठी संग्राम दादा हा मैदानात उतरलेला आहे. कालच्या दोन्ही फेऱ्यामध्ये थोडासा संग्राम दादा हा शांत होता, कदाचित तो गेम समजून घेत असेल असं आपण मानूया. खरं तर प्रेक्षक थोडेसे नाराजच आहेत संग्राम दादावर, कारण त्यांनी काल गेम खेळायला पाहिजे. बघा, आज अरबाज पटेल ज्या पद्धतीने गरम झालेला आहे ना, तर त्याचं कारण असं की त्याने बघितलं अरबाजने की टीम बीमध्ये संग्राम दादा काही जास्त खेळत नाही आहे, तो आपल्याला काय पकडत नाही आहे, त्यामुळे आपल्याला रान अक्षरशः मोकळा आहे. आणि काल अगदी दुसऱ्या फेरीमध्ये तो थेट भिडला होता टीम बीच्या सदस्यांना, म्हणजे बजर वाजला ना तसा तो त्या टीम बीमध्ये घुसला आणि लगेच फाडाफाडी किंवा त्या पिशव्या घ्यायला त्यांनी सुरुवात केली. टास्क पुढे गेलाच नाही, ते लोक पिशव्या त्यांनी भरल्याच नाही, कारण याने अगोदरच आतमध्ये चाल केली. मी ह्या गोष्टी आहेत ना रिव्ह्यूमध्ये पण सांगितल्या होत्या, कारण अरबाजने बघितलं की संग्राम दादा हा जास्त खेळत नाही, मग आपण थेट चाल करून जाऊया. आज सुद्धा तसंच होताना दिसतंय, संग्राम दादा जास्त गेममध्ये ॲक्टिव्ह नाही, म्हणून याने पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे राग रुसवे दाखवायला सुरुवात केली, मी कोण आहे हे दाखवायला सुरुवात केली. आणि इथे मात्र संग्राम दादा त्याला भेटताना दिसतोय, संग्राम दादा इथे त्याला सांगताना दिसतोय की तू त्यांच्यावरती काय राग काढतोस, माझ्यावरती ये, माझ्याकडे ये, माझ्याशी भेट, माझ्याशी नड, आणि तुला मी बाहेर दाखवतो, चल आपण दोघे पण बाहेर जाऊया, वाईल्ड कार्ड सदस्य काय असतो ना हे तुला मी बाहेर दाखवतो, सतत तू सगळ्यांना पोकळ धमक्या देतोस ना. तर अशा पद्धतीने संग्राम दादा हा अरबाज पटेलला भेटताना दिसतो. इथे संग्राम दादा सुद्धा अरबाज वरती चाल करून गेलेला आहे. आता बघूया या दोघांची WWF पाहायला मिळते का, कारण दोघेही एकमेकांना अशा पद्धतीने भेटताना दिसत होते, एकमेकांना पकडताना दिसत होते. तर बघूया आता बिग बॉसच्या घरामध्ये या दोघांचा राडा होणार का. असं आहे ना मित्रांनो की अरबाजला भेटणारा बिग बॉसच्या घरामध्ये एकच होता, तो म्हणजे वैभव चव्हाण. पण वैभव चव्हाण सुद्धा हा अरबाजच्या पाठीपाठी खेळ खेळताना दिसतोय, त्यामुळे अरबाजला अक्षरशः रान मोकळं झालं होतं. पण आजच्या फेरीमध्ये आहे ना संग्राम दादा हा अरबाजला सांगताना दिसतोय की तू माझ्यावर ये, माझ्याकडे ये, तू मी तुला दाखवतो खेळ काय असतो, चल आपण दोघे पण बाहेर जाऊ आणि वाईल्ड कार्ड सदस्य काय असतो हे तुला मी दाखवतो. तर जबरदस्त असा राडा आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे. संग्राम दादा आणि अरबाज पटेल दोन फेऱ्या शांत असलेला संग्राम दादा आज आपल्या जबरदस्त रंगात आणि ढंगात येणार आहे. आता बघूया अरबाज पटेलला संग्राम दादा थांबवतो का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला या दोघांच्या गेमबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा. अरबाजला संग्राम दादा शांत करू शकतो का हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.